नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र कालच आपल्या भारत सरकारकडून एक नवीन घोषणा झालेली आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजेच काय की खूप वर्षानंतर हे जे प्रयत्न सुरूच होते ते आता अंमलात आलेले आहे ही जी मागणी होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला साकार झालेला आहे आता हे अभिजात भाषा म्हणजे काय त्यावर मी जास्त बोलणार आहे सर्वात आधी आपण बोलूया की जे गव्हर्मेंट ऑफ इंडिया आहे त्यांनी त्यांच्याकडे ऍप्लिकेशन महाराष्ट्र सरकारकडून गेली होती की आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या हे दोन हजार मध्ये म्हणजे अकरा आधी ही ऍप्लिकेशन गेली होती कालच तीन ऑक्टोबरला कॅबिनेटनी अप्रूव्ह केलंय आहे आणि पी आय बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून हे रिलीज झालेलं आहे यामध्ये सांगितलंय स्पष्ट की आम्ही मराठी पाली प्रकृत आसामी आणि बेंगाली हे पाच भाषा जे आहेत त्यांना आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देतो इंग्लिशमध्ये आला आपण क्लासिकल लँग्वेज असं म्हणणार आता मनात एक प्रश्न येतो की अभिजात भाषाचा भाषेचा दर्जा क्लासिकल लँग्वेज याने नवीन काय होणार उपयोग काय आहे त्यावर आपण जरा बोलणार आहोत की अभिजात भाषा <coughs> म्हणजे आधीपासूनच आम्हाला म्हणजे आपल्या भाषेवर गर्व होता प्राऊड होता तर आता नवीन काय होणार आहे बघूया यासोबतच आता पी आय बी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे जे अनाऊन्समेंट केलं त्यासोबतच एक नवीन ट्विट आली नरेंद्र मोदी आप जे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी ट्विट करून सांगितलंय की आय एम एक्स्ट्रीमली ग्लॅड द कॅबिनेट हॅज द आसामी बेंगॉली मराठी पाली आणि प्रकृत हे जे पाच भाषा आहेत त्यांना क्लासिकल लँग्वेजमध्ये म्हणजे अभिजात भाषा मध्ये आपण दर्ज करतोय एंट्री घेतोय सामील करतोय तर अजून एक पर्सनल ट्विट झालेली आहे मराठी भाषेसाठी की मराठी इज इंडिया प्राईड मराठी भारतेचा भारताचा गर्व आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन दिलं आहे मराठी भाषिकांना तर हे एक खूप महत्वाची बातमी आहे जे मनात प्रश्न आहे की ह्याचा उपयोग काय होणार मराठी भाषेला काय फायदा होणार तर बहुतेक मासिक पत्रकं आहेत वृत्तपत्र आहेत त्या लोकांनी याला स्पष्ट केलं आहे त्याद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो हो। की आता केंद्र सरकार हे जे मराठी भाषा अभिजात झालेले आहे मराठी भाषा झालेली आहे यासोबतच बाकीचे पण भाषेला अडीचशे पासून तीनशे कोटी पर्यंत खर्च करणार आहे या भाषेवर त्या भाषेच्या समृद्धीकरण करन करता म्हणजे त्याला वाढवण्यासाठी भाषेचा प्रसार करण्यासाठी एवढं खर्च करणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो जसं भारतात बहुतेक असे राज्य आहेत ते म्हणजे माग मागासलेले राज्य आहेत त्यांच्यासाठी स्पेशल स्पेशल खर्च भारत भारत सरकार म्हणजेच केंद्र सरकारकडून दिला जातो मागासलेल्या राज्यांसाठी तसंच खूप भाषा आहेत जी खूप जुन्या आहेत पण त्यांचा तेवढा प्रसार झालेला ना नाही म्हणून ह्या अशा भाषांना लँग्वेजेसला हे, हे जे अभिजात भाषा आहे क्लासिकल लँग्वेज आहे त्याद्वारे त्यांची समृद्धी किंवा प्रचार प्रसार करता येते आता दुसरा एक पॉइंट असं पण आहे की आता ही जी मराठी भाषा अभिजात झाली तर मराठी भाषाचा भवन उभारणे ओके साहित्याचा प्रसार करणे आता खूप महा मराठी लिटरेचर आपण म्हणतो मराठी साहित्य त्याचा प्रसार करणे लायब्ररी बनवणे ज्यामध्ये फक्त मराठी भाषेचे पुस्तकं वगैरे अव्हेलेबल असतील युनिव्हर्सिटी जे असतात मराठी भाषा ते ओके इतर संस्थांमधून भाषेचा प्रसार यासाठी आर्थिक मदत दिली जाते तर हे अभिजात होणे म्हणजे खूप महत्वाचं आहे ह्याचा खूप उपयोग होणार आहे मराठी भाषेचा प्रसार होणार आहे त्या भाषेचा विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात तसेच ही जी मराठी भाषा आहे या मराठी भाषेत काम करणारे भाषेवर काम करणारे किंवा लेखन काम करणारे किंवा जे अभवासू आहेत त्यांना कमीत कमी दोन लोकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात ओके आता जातील आतापर्यंत नव्हतं का झालं कारण मराठी भाषा अभिजात भाषा झालेली आहे क्लासिकल लँग्वेज झालेली आहे म्हणून आता पूर्ण भारतभरात ओके okay, दोन लोकांना राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे नॅशनल अवॉर्ड मराठी भाषेसाठी दिलं जातील दिल। त्याचप्रकारे ह्या मराठी भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर स्टडीज ची स्थापना केली जाणार आहे ओके okay, भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये आणि साडेचारशे संस्थांमध्ये त्या भाषेचा म्हणजे आता मराठीचा ओके okay, अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून दिला दिली जाणार पूर्ण भारतात जेवढे काही विद्यापीठ आहेत संस्था आहेत त्यामध्ये मराठी भाषा ही उपलब्ध होणार शिकण्यासाठी हा एक इथे फायदा होणार आहे तसंच आपल्या भारतात खूप काही प्राचीन ग्रंथ असतात ते संस्कृतमध्ये असतात इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये असतात त्यांचं रूपांतर भाषांतर प्रा प्राचीन ग्रंथांचे भाषांतर देखील करण्यात येणार आहे मराठी भाषेमध्ये अभिजात भाषा आतापर्यंत का नव्हती दोन हजार तेरामध्ये महारा भार महाराष्ट्र सरकारने ॲप्लिकेशन दिलं की म मराठी भाषेला तुम्ही क्लासिकल लँग्वेज म्हणजेच अभिजात भाषेचा दर्जा द्या अकरा वर्ष का लागली कारण की हे जे क्लासिकल लँग्वेजमध्ये इन्क्ल्यूड करण्यासाठी काही क्रायटेरिया असतात आणि त्यामध्ये सर्वात पहिला क्रायटेरिया असा आहे पिरियड ऑफ वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू टू थाउजंड इयर्स दीड हजार ते दोन हजार वर्षा वर्षाचा याचा इतिहास पाहिजे आपल्याला एखादी मराठी भाषा एखादी कुठली तरी भाषा असेल तिला जर आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याचा इतिहास दीड ते दोन हजार वर्ष जुना पाहिजे तर हा मेजर क्रायटेरिया होता आणि त्यावर खूप वर्षापासून डिस्कशन चालू होतं आता आपल्याकडे एक आर्टिकल पण आहे हे जे आ, हरी नरके जे लेखक आहेत त्यांनी एक लेख लिहिला होता मराठी अभिजात कशी आणि हा लेख आपण पाहू शकतो की कधीपासून चर्चा सुरू झाली होती ओके हे बघा जानेवारी फेब्रुवारी दोन, दोन हजार बारा दोन हजार बाराच्या ह्या मासिक पत्रिकेत ही लेख जी प्रकाशित झाली होती ज्यामध्ये सर्व डिटेलमध्ये सांगितलं तुमा, आहे तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल तर हे लेख मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार ज्यामध्ये हा पूर्ण लेख आहे खूप चांगल्या प्रकारे मराठी भाषा ही अभिजात कशी त्यावर वर्णन केलेलं आहे जे क्रायटेरिया वगैरे आहेत निकष आहेत म्हणजे ते कसं काय पार पडतात ओके तर हे आपण बघितलं आहे आता ही जे आपले पाच भाषा कालच आपल्या पाच भाषेला मराठी पाली प्रकृत आसामी बेंगल याला मान्यता दिली अभिजात भाषेचा त्याचप्रमाणे याआधी पण काही असे हो लँग्वेजेस आहेत ज्यांना हे दर्जा भेटलेला आहे ते आपण बघूया सर्वात आधी दोन हजार चारमध्ये बारा ऑक्टोबर दोन हजार चारमध्ये तमिळ ही भाषा होती ज्याला क्लासिकल लँग्वेजमध्ये इन्क्लूड केलं होतं त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पाचला संस्कृत भाषेला त्यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार आठला तेलगू भाषेला एकतीस ऑक्टोबर दोन हजार आठ त्याच दिवशी कन्नडाला ओके कन्नड भाषा आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा मल्याळम आणि एक मार्च दोन हजार चौदा उडिया हे पाच लँग्वेजेस आधीपासूनच क्लासिक लँग्वेजेसच्या लिस्टमध्ये आहे होते त्यानंतर आता दोन हजार तेरा चौदा जेव्हा हे अभिजात भाषेचा दर्जा किंवा क्लासिकल लँग्वेज ह्या लोकांना भेटलं तेव्हाच महाराष्ट्रामध्ये जे थोर लेखक आहेत किंवा व्यक्तिमत्व आहेत त्या लोकांनी अप्लिकेशनसाठी पुढाकार घेतला होता की मराठी भाषेला पण क्लासिकल लँग्वेजमध्ये घ्या आणि त्यानंतर आज ही कल्पना साकारात आली आणि मराठी भाषेला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषा ह्या हा दर्जा दिला गेलेला आहे तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे ज्यामध्ये आपल्या मराठी भाषेला एक अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सुचवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा